चंद्रमा
घेणार 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद। या ठिकाणी प्रथमतः भजनाची सुरुवात भजनीय रूपाने करूया। अतिशय सुंदर बुवा जोडीला आहे आणि बुवांची छान ओळख करून दिली। संगीताची कार्य करणारे, संगीतावर प्रेम असणारे, संगीताची आवड असणारे, चांगला म्हणजे एवढा प्रेम हा तुझा नाही पण माणूस चांगला, अतिशय सुंदर बुवा आहे। कारण भजन म्हटल्यानंतर ते करण्यासाठी बुवा हा संयमी लागतो आणि या डबलबारी क्षेत्रामध्ये जर संयमी बुवा कोण असेल, भले समोरचा काही बोलला तरी पण ते पचवून नेण्याची क्षमता आहे, ते आमचे अरुण घाडी बुवा यांना जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी होऊन जाते। ते चांगलं आहे, ते चांगलं आहे। मी जरी किती काय बोललोय, काय ते का बोललोय, वाईट काय बोललोय तरी तो माका काही एक बोलणार नाही, निर्लज्ज हो एकदम काय नाही ते का कसा सुरुवात करून देतोय। आता बघा कसं पेटून उठत, अतिशय सुंदर बो आहे अरुण घाडी। अ म्हणजे अंथरूण बघून पाय पसरणारे, रु म्हणजे ऋणानुबंध जपणारे, न म्हणजे बाणासारखे ताप असणारे, घाडी घा म्हणजे घारीसारखे नाक असणारे, आणि डी म्हणजे डिंकाचे लाडू खाणारे, ते आमच्या अरुण घाडी। काय बाबा तुला सांगणार, अतिशय सुंदर बुवा भजन केला। या ठिकाणी सुरुवात करतोय, अगदी मनोरंजन तुमचं करणार, कारण डबलबारी म्हटल्यानंतर भजन आणि मनोरंजन हे दोन्ही सुद्धा व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे अतिशय सुंदर जोडी या ठिकाणी आपण निवडला, मनपूर्वक तुम्हा सर्वांचे आभार मानतोय। कारण या आंगणेवाडीच्या या पवित्र स्थानी डबलबारी करायला भेटणं म्हणजे मी माझं खरोखर भाग्य समजतो। याआधी जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी तिरंगी सामना पोहोचत होता मी अभिषेक सिरसाडा आणि संतोष जोई, खूप वर्ष झाले कोरोना विरोधाच्या आधी, 3-4 वर्षानंतर म्हणजे योगायोगी लोक खरोखर या आंगणे कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी प्रथमतः भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतो। Thank you.
अतिशय सुंदर वाईट हे गो मनोरंजन वाईट काय वाटू नको
माका सुद्धा तुम्ही बोलायचं असणं असाच वाईट वाटायचं, म्हणून लॉकडाऊनचा लॉकडाऊन करून टाकू पाहिजे. आता कोणाची झेंझट नाही तर निर्वशी मरशील, लिंबू राहशील, ह्या राहशील, ऐकून ऐकून काय माझे भागावले. त्यापेक्षा म्हटलं एकदा करून टाकूया आणि कोरोना करावं, खर्च कमी, टेन्शन ना. एका सुद्धा बोलवणार होते का 25 जणांचा परमिशन ना, ते दोघं 5 जण गेले मला लक्षात का, म्हणून दोघे नंतर पाठ झालं. नवऱ्याकडची पास, नवऱ्याकडची पास झाला सांगा तुम्ही. आणि बरा खर्च नाही जेवण, आई शब्द सांगतोय प्रत्येकानं आपापल्या खिशातलं पैसे देऊन वडा पाव घ्यायचा. म्हणजे ह्या बुवा म्हणजे काय काय मी करतोय ना, डोक्याली आता सुद्धा तुम्हाला वाटतं मी बारगो का घेणार, माका सुद्धा बघूचा ना कोणाचं किती काय काय होतात. वेळी सगळ्यांची येत असतं असं बुवा काय नाही, पण हे बुवा मंडळी मनोरंजन म्हणून बोललो पण अतिशय सुंदर अरुण बुवा म्हणजे एक चांगले बुवा, गुणी बुवा आणि पहाडी आवाज असणारे अगदी मनापासून सांगतोय. खरोखर एकदा 2000 आमच्या खाडी माणसाच्या जाळ्यामध्ये होते. त्याप्रमाणे बघा एखादं जर डॉक्टर असलो ना तर डॉक्टरात काय वाटतं, म्हणजे साधी माणसाच्या मनात येणार की तापसरी येऊन जात, पेशंट वाढून जात, ते माझ्याकडे येऊन जात म्हणजे पैसे भेटतात. वकील असलो तर त्याला काय वाटत की घराघरात भांडणं होऊन जात, दिवस होऊन जात आणि माझ्याकडे केशी येऊन जात म्हणजे त्याला पैसे भेटत. पण साऊंड वालो ह्यो असो एक माणूस हा की त्याच्या मनापासून वाटतं की कोणाचं तरी घरात शुभ कार्य होऊ देत, कोणाचं तरी मंदिरामध्ये चांगलं कार्य होऊ देत आणि त्या ठिकाणी माझा स्वीकार लागू देत असा एकमेव वाटणारे म्हणजे साऊंड वालो. अतिशय सुंदर तुमचा साऊंड हा. आता आम्ही समजू शकतो की सगळ्या आतमध्ये असल्यामुळे सगळं आवाज घुमता आणि घाडी बुवाचा आवाज म्हणजे तुमचा माहितच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि हो इलो धृतराष्ट्र बोलले तो. आज काय पेट्रोल झालं, कारण 2-3 वर्षांनी नाही, आता पुन्हा कधी बारी भेटेल अंगणवाडीत काय माहित नाही. तुम्ही बोलवलं असं येणार नाही तर आपल्या काय उद्या सकाळी बागेत जाणार, शेवीन आपलं चालू असतं फवारणी. पहिली दवाची फवारणी 6 वाजता जाऊन नाही करूची लागतात घराच्या आजूबाजू. काय मान काय होती त्याचं काय वाईट बोलत, दवाची फवारणी पहिली नंतर मग दुसऱ्या बागेत असं जे बुवा हे मनोरंजन म्हणून. पण खरोखर बघा या कलियुगामध्ये परमेश्वराच्या भगवान जाण्याचं साधन म्हणजे हरी भजन आहे. फक्त भजन श्रोते काय की तुम्ही सध्या सुज्ञी आहात, माझ्या तोंडून किंवा अरुण घाडी बुवांच्या तोंडून जर एखादं शब्द वाईट गेलो ना तर कृपया आमचा फक्त सांगा बुवा हे तुमचं चुकला, ह्या तुम्ही बोलू नको, आम्ही अगदी 100% एक्सेप्ट करू आमची चूक. आणि 100 वेळा काय 1000 वेळा मी माफी मागा, फक्त की एखाद्याची कोणाची तरी दुसऱ्यांची बारी ह्या काही चिटीओ बिटीओ देणार हे प्रकार सुद्धा थांबू आपण. कोण देता आता करता कमी तर कोण माहीत नाही, पण चिटीओ वाचणार ह्योच असता काय कोणाची चिठी ह्याच्याच हातात जातात. म्हणजे माका तर ना कधी कधी डावते येतात तुझ्या. अरे एवढं चांगला मी बोलतोय की कोणतरी चिठी देता हे ना असा बोलला तसा बोलला. पण बुवा म्हणजे तुमका बोलवता तर फक्त तोंडावर बोला की बुवा ह्या कसं थांबवा हा ऐकवचा नाही किंवा वाईट बोलतोस, एवढीच फक्त विनंती आहे. चिठी देऊन कोणाक बदनामी करू नका कदा परत, हीच एक सांगता. कारण या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे हरिभजन आहे. 28 युगे पांडुरंग बुवा तो विटेवरती उभा आहे. भक्त पुंडलिकाने जी वीट भिरकावली वीट तो त्या विटेचं नाव काय इंद्रवीट. आणि त्या विटेला बघा 6 बाजू आहेत, काम क्रोध मद मत्सर लोभ आणि माया, या 6 बाजू हे शनिविक आपल्यामधून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण काही सुधरत नाही. षडविकार आणि हे षडविकार जाण्यासाठी एकमेव साधन म्हणजे हरिभजन आहे. आता काय या मंडळी तुमका सांगतं, आता पांडुरंगाची म्हणजे त्या भक्त पुंडलिकाने पांडुरंगाची एवढी भक्ती केल्याने की प्रत्यक्ष कर्नाटक राज्यातून पांडुरंगांना पंढरपुरात यावं लागलं. पण आताची पिढी कोण नाही, उदाहरणार्थ अरुण घाडी असू देत, मी असू देत, आम्ही आता काय आई वडिलांची सेवा करणार,
काय सेवा काय करणार? अहो लग्नाच्या आधी आमचा स्टेटस असता माय मदर इज माय लाईफ. एकदा आपण हळदी पिवळे झाला अक्षतांगावर पडलो की आपला स्टेटस बदलता व्हॉट्सअप तो माय वाईफ इज माय लाईफ. कधी कधी मी विचार करतो एवढं बदल माणसात का होता, पण एकदा मी शोध लावलाय की लग्नामध्ये अक्षता फेकून मारता होता का तांदूळ, ते तांदूळ ना आपल्या बारक्या मेंदूवर बसतात ते तेव्हापासून आपण बदलता. सोन्या तू लग्ना उभं राहशील ना हेल्मेट घालला नव्हतं बोरा. अतिशय सुंदर बॉय त्या ठिकाणी नोटेशन घेतो अगदी बारीक पेटत जाणार, काय काळजी करायची ना जोडीला तो लागून घाडी. अहो म्हणजे कोण अत्तरासारखे सुवासी माझा कंसा व्यंकटेश, व्य म्हणजे व्यंजनाचे धरकरी, क म्हणजे कपाळी हात असणारे, ते म्हणजे टेन्शन न घेणारे. सांगू काय गेला आपण काय मनोरंजन म्हणून या ठिकाणी युट्यूब वाले तुमचं नाव मला नाही नाही, पण इल्याबद्दल खरोखर मनपूर्वक तुमचे आभार. कारण आमच्या ज्यावेळी गावी असतात ना त्यावेळी युट्यूब वाले खरे असतात काही समजत नाही. अगदी फोन करून मेसेज करून फक्त नंबर बॉय येतो, पण काय त्यांच्या बंदी खायला याचा काही समजत नाही. म्हणून हे बघा आता मी सुद्धा आयडिया केलं, एक माझा कॅमेरा आणि एक माझ्या भावाचा, दोघांचे युट्यूब चॅनल लावलं. आपलं घरण आपणच टाकायचं, काय टेन्शन लागलं कोणा बोलून राहू नको. सबस्क्राईब पण वाढले माझ्या चॅनलला एक भजन प्रेमी नर ब्रदर्स भजन लाईव्ह आणि आमचे प्रथमेश मेसरी आमचे खरोखर हे पकवान दोन तबलाचे मेकअप अतिशय सुंदर प्रकारे घालतात ते दयानंद मेसरी यांचे सुपुत्र प्रथमेश मेसरी यांचं सुद्धा कोकणातील भजन प्रेमी हे चॅनल आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी दाबा. किती मागता करी 27 चमक ना तुमची ऐकण्याची पात्रता ना तेवढी, म्हणजे ऐकू शकतात ना 27 नाही तर पुन्हा पुढच्या बाजू आपण तरी चिठ्ठी लिहून दिली भीतीच वाटत लागेल बरोबर. एक जुनाच नोटिशन वेडावाकडे म्हणण्याचा प्रयत्न करताय, चुकलं तर सांभाळून घ्यावा. कारण माझी काय काय नोटिशन आहात ना, जोपर्यंत खालना जे भजन कोर आपला भजन श्रोते ऐकत त्यांच्या जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत काय काय नोटिशन आम्ही बदलीत नाही. तुमचा जेव्हा पाठ होतील तेव्हाच निश्चय करणार. काय झालं काय आता ह्या बोलले म्हणून पुन्हा पुढच्या बारे कोण तरी चिठ्ठी लिहून देते. सारे ग व्यंकटेशन बकावलीच्या भाषा त्यांनी एकदा म्हटलं होते चांगला वाटला, पण ह्यांना 10 वेळा म्हटलं म्हणून माझा आता प्रश्न पडू बोलावलो. नाही तसं तर चांगलो मनान सुद्धा चांगलो, बरे जर दिसोदार सावळो असलो तरी पण मनान चांगलो. नाही चांगलं म्हटलं तरी पण कधी कधी काय होता दुवा चण्याचं झाडात चढवतं तरी मग गळपाड होत आहो. असं खरोखर काय काय वेळा झालेला नवीन नवीन बुवा त्यांच्या पुढे मी कधी कधी काय करू शकत नाही, म्हणजे एवढे झाडांना चढवत. आपण बुवांनी सुद्धा विचार करू हो की खायच्या झाडात कसा चढू हवा. फणसाच्या जर झाडात चढलो आणि खाली पडलो तर झेदारणार का? सारे गपनी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय.
आता जर काही बोललास नाही तर वडील तुझी मी काय बोललो आ
Thank you.